आता एक एग्जांपल कशी सॉल्व करायची, ठीक आहे? इथं 7/n असेल, इथं 7/ काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. हां, आता फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे एमचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची बेरीज 2/3. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला? काय फॉर्म्युला? एक्सचा स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए मल्टीप्लाइड बाय बी, ठीक आहे? या फॉर्म्युल्यामध्ये तो बसवायचा 2/3 म्हणजे फॉर्म्युला काय होता? एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल्स टू, ओके, या फॉर्म्युल्यामध्ये त्याला बसवायचं आहे. मग ए प्लस बी म्हणजे 2 - 7/3 इंटू यम प्लस काही सेकंड टर्म 2/3 मल्टीप्लाइड बाय -7/3, ठीक आहे? एमचा स्क्वेअर, आता याची वजाबाकी करा, प्लस 2 - 7 दोघांची डिनॉमिनेटर सारखे आहे, ठीक आहे, म्हणजे छेद सारखा आहे. यम प्लस 2 - 7 - 14/3 ओके. एमचा स्क्वेअर -7 - 2 केले 5 / 3 यम -14/9 इज द आन्सर, ओके. चेक करू द्या, ठीक आहे? सेकंड, आता सेकंड बघा, सेकंडला थोडंसं पटीकडे लिहितो. x - 1/x, x - 1/x हे या फॉर्म्युल्यात बसते, ए प्लस बी ए मायनस बीच्या, म्हणजे सरळ एक्सचा स्क्वेअर -1/x² ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसते, एचा स्क्वेअर मायनस, कारण की फर्स्ट आणि सेकंड टर्म कसे, फर्स्ट टर्म ए आहे सेकंड टर्म बी आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आन्सर काही 1/x², ओके. असं काही अवघड नाही आहे, फॉर्म्युल्यामध्ये बसलेलं आहे. थर्ड एखादं एखादं अजून उदाहरण घेऊ, 1+y - 3, 1/+4 आणि 1/y - 9, ओके. आता इथं बघा, हे ए आहे फर्स्ट पद आहे, म्हणजे a1/y² प्लस सेकंड टर्म, दिस इज द सेकंड टर्म, 4 - 9 मल्टीप्लाइड बाय फर्स्ट पद प्लस 4 - -9 सेकंड पद ए इंटू बी. 1/y² -9/5 म्हणजे 4 म्हणजे -5, मोठ्या संख्येतून लहान संख्या, मोठ्या संख्येचं चिन्ह वाय, ओके. -36 सॉरी, इथं 4 नाही ना, सॉरी हा -5/36 4 म्हणजे 9 - 4 म्हणजे -5/36. अशा प्रकारे आपण इझिली काय करू शकतो, या फॉर्म्युल्याचा उपयोग करून प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो.